श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या कालभैरव जयंती आहे. कालभैरव हे जे आहे तर ते भगवान शिवांचेच एक उग्र स्वरूप मानले जातात आणि कालभैरव हे न्यायाचे देवता मानले जातात. कालभैरवांच्या हातामध्ये कमंडलो आहे, त्रिशूळ आहे आणि तसेच गळ्यात नरमुंडाची माळ आहे. त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलनासाठी आणि न्यायासाठी स्थापित झालेली आहे. कालभैरवाने ब्रह्मदेवाच्या पाचवं मुख कापलं होतं आणि ते पाचवं मुख अहंकाराचं प्रतीक होतं. त्यानंतर भगवान ब्रह्मांनी आपली चूक कबूल केली होती आणि क्षमा मागितली होती. कालभैरवनाथ हे काशीचे कोतवाल म्हणून देखील ओळखलं जातं. ज्या कालभैरवनाथांची पूजा ही आपल्या घरातील जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी देखील केली जाते. त्याच बरोबर जे लोक तंत्र मंत्र आणि साधना करत असतात त्यांच्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो. कालभैरवनाथांची पूजा ही रात्रीच्या प्रहरामध्ये केली जाते. आता उद्या आहे कालभैरव जयंती, तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत की उद्या आपल्याला घरामध्ये काय काय करायचं आहे काय करायचं नाही आहे. तर सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या आहे कालभैरव जयंती, तर उद्या चुकूनही आपल्या घरामध्ये मांस मच्छी मटण अंडी याचं सेवन चुकूनही करू नका. घरामध्ये नॉनव्हेज चुकूनही खाऊ नका. त्याचबरोबर कांदा लसूण जर शक्य झाला तर कांदा लसूण हा सुद्धा तुम्हाला या दिवशी वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर लहान मोठ्यांचा अपमान चुकूनही करू नका. वयोवृद्ध गरिबांचा अपमान चुकूनही करू नका. त्याचबरोबर जर दानधर्म करता आला तर अतिशय उत्तम. कुत्र्याची सेवा करायला चुकूनही विसरू नका, कारण कालभैरवनाथांचं जे वाहन आहे तर ते एक कुत्र्याचं आहे. त्यामुळे जर शक्य झालं तर कुत्र्याची सेवा देखील आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. कालभैरवाष्टकम ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. जर शक्य झालं तर उद्या घरामध्ये 11 वेळेस कालभैरवाष्टकम म्हणा, नाही 11 वेळेस शक्य तर मग तुम्ही 1 वेळेस किंवा 5 वेळेस सुद्धा म्हणू शकता. तुम्हाला जितकं जास्त जमेल तितकं जास्त तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी असतात, बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला त्या नशिबाला मेहनतीचं फळ मिळत नाही आपल्याकडे, तर का होते असं? कारण घरामध्ये काही नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असतात. घरामध्ये शत्रुपीडा शत्रुबाधा वास्तुदोष पितृदोष हे जे दोष असतात ते दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण कधी कधी काय होतं ना आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही किंवा अनेक अडचणी आपल्याला येत असतात. तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर शक्य झालं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम काल भैरवनाथाय नमः अजिबात विसरू नका. तुम्हाला सर्वांना धतुरा हा माहीतच असेल. धतुरा हा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आणि कालभैरवनाथ हे भगवान शिवशंकरांचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे आपल्याला या धतुऱ्याचा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. बघा, ज्याप्रकारे धतुऱ्याला काटे असतात त्याचप्रकारे आपल्या जीवनातील जी काटे आहे जे दोष आहे तर ते दूर करण्यासाठी हा धतुरा खूप खूप महत्त्वाचा मानला जातो. आता सर्वात प्रथम आणि महत्त्वाचं, उद्या सकाळीच तुम्हाला हा धतुरा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे. सकाळीच घरामध्ये धतुरा घेऊन आले की त्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घरातली देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आता शक्य झालं तर सकाळी 10:00 तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जर तुम्हाला घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचं, धतुरा हा आणत असताना त्याला मागून जे देठ असतं बघा तर ते सुद्धा थोडंसं असावं. आता धतुरा आणत असताना व्यवस्थित आणायचा, कुठे फुटलेला वगैरे असा चुकूनही आणू नका. जर तुम्हाला भेटला नाही तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं बघा, जिथे फुले वगैरे विकण्यासाठी असतात तर तिथेसुद्धा हा विकण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून ठेवलेला जातो. कारण कालभैरव जयंतीला धतुऱ्याच्या फुलाचा जो फळ आहे तर त्याचा खूप चांगला जो फायदा आहे किंवा त्याचे उपाय जे आहेत तर ते केले जातात. तर आता काय करायचं आहे? हा धतुरा तुम्ही घरामध्ये आणला की देवघरामध्ये तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. धूपदीप अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये हा धतुरा ठेवायचा आहे. सर्वात प्रथम तुम्हाला पाण्याने ओम नमः शिवाय म्हणत म्हणत त्यावरती 11 वेळेस अभिषेक करायचा. त्यानंतर परत दुधाने 11 वेळेस अभिषेक करायचा. त्यानंतर परत पाण्याने 11 वेळेस अभिषेक करायचा. आता हे जे खाली पाणी तयार झालेलं आहे तर ते एखाद्या झाडाला टाकून द्यायचं, ते प्यायचं वगैरे घरात चुकूनही नाही, कारण धतुरा हा विषारी असतो.
त्यानंतर धतुरा स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. जी प्लेट आपण घेतलेली होती त्या प्लेटमध्ये तो ठेवायचा. त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर हा जो धतुरा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला तो अर्पण करायचा आहे. अर्पण केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये तिथे बसूनच 11 वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. आणि एक माळ तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राची करायची आहे. आता जर महिला हा उपाय करत असेल तर नमः शिवाय ओम असा मंत्र त्यांनी म्हणायचा आहे 108 वेळेस. आणि जर पुरुष म्हणत असतील तर ओम नमः शिवाय असं म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा जो धतुरा आहे तर तो कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी तुमच्या देवघरामध्ये स्थापित केलेला आहे. संध्याकाळी काय करायचं आहे, संध्याकाळी हा धतुरा उचलायचा, संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचा आहे. संपूर्ण घरातून फिरवायचा म्हणजे आपलं हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, आपल्या गॅलरी असेल, तर तिथे संपूर्ण घरातून फिरवून तो घराच्या बाहेर आणायचा. बाहेर आणल्यानंतर माझ्या घरामध्ये जे काही दोष, दुःख, दारिद्र्य, संकटे, अडचणी, दोष आहेत तर ते निघून गेलेले आहे असा भाव मनामध्ये ठेवायचा. आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे वाहतं पाणी असेल, मग ते नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल किंवा कुठे थोडंफार पाणी असेल तर तिथे तुम्हाला हे जे फळ आहे तर ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे. जेणेकरून आपल्या घरातील जी नकारात्मकता त्या धतुऱ्यामध्ये पूर्ण दिवसभर जमा झालेली आहे तर ती आपण विसर्जित करून टाकू. तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्यावेळेस धतुरा व्यवस्थित असणं तितकंच महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. आणि धतुरा ठेवत असताना ज्यावेळेस आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगावरती हा धतुरा ठेवणार आहोत तर त्या ठेवत असताना त्याचं जे देठ आहे तर ते आपल्या साईडला करायचं आणि गोलाकार भाग जो आहे तर तो महादेवांकडे करायचा. अशा पद्धतीने हा धतुरा तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. अशा पद्धतीने धतुरा ठेवल्यानंतर सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नक्की करून बघा. त्यानंतर घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर घरात प्रवेश करायचा. नक्की करून बघा, खूप छान, खूप प्रभावी उपाय आहे. नक्की तुम्हाला त्याचा अनुभव येईल. फक्त घरामध्ये आपण ज्यावेळेस एखादा उपाय करतो, एखादी सेवा करतो, त्यावरती आपला पूर्ण विश्वास, भक्ती, श्रद्धा असणं तितकंच महत्त्वाचं आहे. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.